अँटेलिया समोर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी परमवीर सिंग हेच मास्टर माइंड असल्याचं कळतंय, असा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी समोर दिलाय. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. अँटेलिया समोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमवीर सिंग दिशाभूल करत होते, कारण या प्रकरणामध्ये त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं आणि सिंग हेच त्याचे मास्टर माइंड होते आहेत असं आपल्याला कळलं होतं, म्हणून त्यांना आयुक्त पदावरून हटवण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्यावरती खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला असं अनिल देशमुख यांनी सांगितल्याचं ईडीनं आरोपपत्रामध्ये नमूद केलंय. सूरज ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. सूरज, ईडीच्या आरोपपत्रामध्ये कोणते नवे खुलासे करण्यात आलेले आहेत, अनिल देशमुखांचं काय म्हणणं मांडण्यात आलंय? प्रज्ञा, जेव्हा अनिल देशमुखला विचारण्यात आले होते की तुम्ही तुमच्या पदावरून राजीनामा का दिला, त्यावेळी त्यांनी संपूर्ण स्टोरी सांगितली की ज्यावेळी ही अँटेलिया प्रकरण झाला आणि अँटेलियाची प्रत्येक गोष्टी समोर आली, त्यानंतर विधानसभेचं सत्र सुरू होतं आणि ब्रीफिंगसाठी परमवीर सिंग यांना तिथे बोलवण्यात आला होता आणि त्यावेळी परमवीर सिंग हे लोकांना दिशाभूल करत होते आणि जेव्हा त्यांना उत्तर विचारण्यात येत होता त्यावेळी ते थरथरत होते. या प्रकारचं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलेलं आहे. चांदीवाल कमिशन समोरही देखील त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर ईडीच्या ज्या स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी शेवटचं असं सांगितलंय की ज्यावेळी आम्ही परमवीर यांना बाहेर काढलं म्हणजे त्यांचं ट्रान्सफर करण्याचं ठरवलं, कारण की मी आणि तो फैसला जो होता तो त्यांचा त्यावेळचे जे गृहमंत्री होते त्याचबरोबर मुख्यमंत्री यांचा निर्णय होता की त्यांना तिथून हटवून डीजी होमगार्ड करावे आणि त्यांना असं का वाटलं, त्यांचं असं म्हणणं आहे की परमबीर सिंग हेच मास्टर माइंड होते अँटेलिया मध्ये, कारण की ते बऱ्याच गोष्टी लपवत होते आणि जर कोणी कुठल्याही व्यक्ती कुठल्याही प्रकारची जी गोष्टी असतात जर त्यांना प्रश्न विचारले ते लपवत असेल तो कदाचित मास्टर माइंड आहे, त्याला बऱ्याच गोष्टींची माहिती आहे. या प्रकारची गोष्टी मनात ठेवून त्यांना इथून काढण्यात आला होता, कारण की त्यांना असंही समोर आला होता की मुंबई पोलिसांसाठी जी गाडी अवेलेबल होती इनोवा गाडी, त्या गाडीचा म्हणजे शासकाची गाडीचा वापर या क्राईम मध्ये करण्यात आला होता. या क्राईम मध्ये म्हणजे दोन गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता, एक अँटेलिया कांड जिथे जिलेटिन ठेवण्यात आले होते, त्याचबरोबर दुसरा मनसुख हिरेन हत्या प्रकरण. या दोन्ही प्रकरणी अनिल देशमुख यांना असं वाटत होतं की परमबीर सिंग हे मास्टर माइंड होते, कारण की ते बऱ्याच गोष्टी लपवत होते. आणखी एक महत्वाची गोष्ट, आता अनिल देशमुख यांनी हा जबाब दिल्यानंतर परमवीर सिंग यांची सुद्धा चौकशी होणार आहे, किंवा अनिल देशमुख आणि परमवीर सिंग 1-to-1 चौकशी होऊ शकते का? प्रज्ञा, ही चार्जशीट आहे. जे काही क्रॉस एक्झामिनेशन होता ते झालेलं आहे. आता पुढच्या हे बघावं लागेल, जर या प्रकरणी दुसरा आरोपी येणार किंवा दुसऱ्या गोष्टी बाहेर येणार तर त्यावेळी हे फर्दर प्रोसेस मध्ये जाऊ शकतो, पण सध्याच्या काळात या प्रकारच्या कुठल्याही तयारीत ईडी दिसत नाही. सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.